यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, शेतकऱ्याला काल मंत्रालयात मारहाण झाली होती. या प्रकरणी मंत्रालय पोलिसांविरोधात आता तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि विरोधी पक्षनेत्यांच्या मध्यस्थीनंतर ही तक्रार दाखल झालेली आहे. पोलिसांनी कारवाई काय केली आणि अजित पवार, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला जाब विचारला होता. काल मंत्रालयातच शेतकऱ्याला पोलिसांनी मारहाण केल्याची बातमी पुढे आली आणि यानंतर आज मंत्रालय पोलिसांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार यांनी पोलिसांना जाब विचारलाय आणि या मारहाणीनंतरही इतका वेळ पोलिसांनी कारवाई का केली नाही अशी विचारणाही त्यांच्याकडे करण्यात आली आणि या विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर आता पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. रामेश्वर भुसारे शेतकऱ्यांचं नाव आहे जे मंत्रालयात दाद मागण्यासाठी गेले होते आणि तिथे पोलिसांकरवी त्यांना मारहाण करण्यात आली होती. आपलं नुकसान भरपाईचं निवेदन घेऊन ते मंत्रालयात गेले होते.